नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। कृषी कायद्याविरोधात सर्वपक्षीय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रॅली काढण्यात येत असताना पोलिसांनी रॅली रोखली आणि यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात वादावादी झाली। यावेळी सांगलीच्या स्टेशन चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। आजच्या बंदमध्ये या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली नाहीत, त्यांना मिरची देऊन या ठिकाणी आंदोलक त्यांचा निषेध व्यक्त करणार होते। संमत केली त्या कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरामध्ये प्रचंड संताप आहे आणि या संतापाच्या विरोधात दिल्लीमध्ये प्रचंड असं आंदोलन सुरू आहे। पण मात्र या आंदोलनाकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्याच निषेधार्थ दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हा भारत बंदचे हाक देण्यात आलेले आहे आणि या भारत बंदमध्ये सांगली शहरासह जिल्ह्यामधले सगळे तालुके आणि 725 गावं सहभागी झालेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये 100% बंद यशस्वी झालेला आहे। अपवाद वगळता काही ठिकाणी दुकाने उघडता सुरू आहेत, मात्र 100% बंद यशस्वी झालेला आहे आणि ज्या जे बंदमध्ये सहभागी झाले नाहीत त्या बंदमध्ये सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने म्हणजे आतापर्यंत आम्ही गुलाबाची फुलं देत होतो पण तिखट मिरची देण्याचं काम आम्ही दुकानदारांना केलेलं आहे। ज्यांनी शेतकऱ्यांनी अन्नदात्यानं या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा देश आणि जग झोपलेलं असताना या देशाला जगवण्याची भूमिका घेतलेली असताना सुद्धा या शेतकऱ्यांना पाठिंबा त्यांना देणं होत नाही, त्यांच्यासाठी आम्ही तिखट मिरची गांधीगिरीच्या मार्गाने दिलेली आहे। एकंदरीतच मात्र या बंदला व्यावसायिक दुकानदार छोटे मोठे व्यापारी या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, भाजीपाला विक्रेत्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि सांगली जिल्हा 100% बंद आहे। पण या बंदच्या माध्यमातून सुद्धा जर सरकार झुकलं नाही तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा हे सगळे पक्ष सर्व संघटना किसान संघर्ष समन्वय समिती देशभर आणि जिल्ह्यामध्ये उग्र असं आंदोलन करेल आणि त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील।